गुलबर्गा शहर में जनता दल सेकुलर स्टेट सेक्रेटरी जनाब अली मीनामदार की ऑफिस पर जेडीयू स्टेट यूथ प्रेसिडेंट निखिल कुमार स्वामी का जन्मदिन सेलिब्रेट किया गया है। इस मौके पर अली मीनामदार के साथ जेडीयू स्टेट यूथ वाइस प्रेसिडेंट महमूद कुरैशी, गुलबर्गा डिस्ट्रिक्ट लीडर शामराव सोरन, वीर भट्टी, नागराज रेवनकर, अरविंद रंजरी, गुलबर्गा नॉर्थ SC/ST प्रेसिडेंट गुरुनाथ पुजारी और दीगर कई लीडर्स यहाँ मौजूद थे। निखिल कुमार स्वामी जनता दल सेकुलर से एक्स चीफ मिनिस्टर HD कुमार स्वामी के बेटे हैं और 2023 असेंबली इलेक्शन में रामनगर इलाके से MLA कंटेस्ट कर रहे हैं। गुलबर्गा शहर में अली मीनामदार और दीगर लीडर्स ने निखिल कुमार स्वामी का जन्मदिन सेलिब्रेट कर निखिल कुमार स्वामी के लिए रामनगर इलाके से MLA इलेक्शन जीत JDS की कमान संभालने की ख्वाहिश जताई है। हमारे लिए बहुत खुशी का दिन है क्योंकि हमारे पार्टी के तमाम सीनियर लीडर्स और हमारे स्टेट के वाइस प्रेसिडेंट हमारे महमूद कुरैशी साहब, हमारे स्टेट जनरल सेक्रेटरी जो है वीर भट्टी साहब, हमारे अरविंद साहब, हमारे गुरुनाथ पुजारी साहब और हमारे शामराव सूरन साहब, हमारे गुरु मुकरम भी साहब, ये तमाम लोग मिलकर हम जो है आज हमारे यहाँ पर ऑफिस में जो है निखिल कुमार स्वामी साहब का जन्मदिन मना रहे हैं। मैं अल्लाह से दुआ करता हूँ कि भाई अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला उनको और हयाती दें दे और कौम की ख्यालत करें दे और हमारे तमाम लोगों की तरफ से उनके जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ और अल्लाह से दुआ करता हूँ कि भाई इंशाल्लाह आने वाले दिनों में तमाम कम्युनिटी को लेके इन्हों जो है हमारे स्टेट के जो है हमारे कुमारना का जो हम चाहे सब लोग चाहते हैं कि कुमार स्वामी साहब और एक बार CM बनना, उसके अंदर बहुत अच्छा रोल इन नौजवानों में इन्हों एक क्रेज पैदा करके जो है पार्टी को अच्छा से अच्छा पार्टी को ये करके कुमारना को CM बनाने में बहुत बड़ा योगदान रहेगा इनका इंशाल्लाह। और आने वाले दिनों में इन्हें भी जो है यहाँ पर हमारे रामनगर से जो है इंशाल्लाह MLA बन के मिनिस्टर बन के आवाम की खिदमत करेंगे बोल के आपकी मीडिया के थ्रू इस मौके पर बोलना चाहता हूँ। इंदो निखिल कुमार स्वामी और JDS राज्य युवा अध्यक्षरद निखिल कुमार स्वामी और जन्मदिन नम अली मीनामदार साहेबर कचेरी आचरदी मत आग आचरवा नम जिला ಮುಖಂಡ ಶ್ಯಾಮರಾವ್ ಸೂರನ್ ಮತ್ತು ಬೀರ್ಬಿಟ್ಟಿ ಸರ್ ಪೂಜಾರಿ ಅವರು ಅಲಿ ಮೀನಾಮದವ್ರು ಅವರು ಮತ್ತು ಅರವಿಂದ್ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಕಲ್ತು ಅವ್ರದ್ದು ಇವತ್ತು ಜನ್ಮದಿನ ಆಚರಿಸಿವಿ. ಅವ್ರಿಗೆ ದೇವರು 100 ವರ್ಷ ಕೂಡಲೇ ಅಂತ ನಾವು ಹರಸಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರ ನಾವು JDS ಅವರು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರ್ತೀವಿ. ದೇವರು ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲ ಅದು ಮಂಡ್ಯದಿಂದ ಅವರು MLA ಎಲೆಕ್ಷನ್ ನಾವು ನಿಂದಿರಬೇಕಂತ ನಾವು ಒತ್ತಾಯ ಮಾಡೀವಿ. ಇದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಈಗ ಮುಂದೆ ಅವ್ರು ನಿಂತು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರ್ತಾವೆ ಅಂತ ನಾವು ಕೇಳಕ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿವಿ. ಅವ್ರ ಮುಂದೆ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರ್ತಾರ ಮತ್ತಂದ್ರೆ ದೇವರು ಅವರಿಗೆ 100 ವರ್ಷ ಕೂಡಲೇ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಸರ್. ಇಂದು ರಾಜ್ಯ ಜಾತ್ಯತೀತ ಜನತಾದಳದ ಯುವ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ನಿಖಿಲ್ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬವನ್ನು ಕಲಬುರಗಿ ನಗರದ ಅಲಿ ಮೀನಾಮದಾರ್ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯವರ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಯಿತು. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಶ್ಯಾಮರಾವ್ ಸುರನ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಯುವ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಕುರೇಶಿಯವರು, ಜಾತ್ಯತೀತ ಜನತಾ ದಳದ ಹಿರಿಯ ಧುರೀಣರಾದ ಪೂಜಾರಿಯವರು ಹಾಗೂ ಅರವಿಂದ್ ಅವರು ಅಲಿ ಮೀನಾಮದಾರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಇಂದಿನ ದಿವಸ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಯಿತು. ಆದರೆ ನಿಖಿಲ್ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿಯವರು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನದಲ್ಲಿ ಅವ್ರ ತಾಯಿಯನ್ನು ರಾಮನಗರದಲ್ಲಿ ನಿಂತು ಶಾಸಕರಿದ್ದರು. ಅವ್ರು ಬಿಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹುದ್ದೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಮುಂದುವರಿಲಿದ್ದಾರೆ. ರಾಮನಗರದಲ್ಲೇ ಶಾಸಕರಾಗಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ಗುರುತು ಸೇರೋರಿಗೆ ಇವತ್ತು ಅವರು ಯುವಕರಾಗಿ ಸಿನಿಮಾದಲ್ಲಿ ಹೀರೋ ಪಾತ್ರ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಅವ್ರ ತಂದೆಯವ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ದೇವೇಗೌಡರ ಮೊಮ್ಮಗನಾಗಿ ಹಾಗೂ ಯಾವ ರೀತಿ ಪಳಿಗಾರ ಅಂದರೆ ಈ ರಾಜಕೀಯ ಮುತ್ಸದ್ದಿತನ ಯುವಕರಿದ್ದರೂ ಕೂಡ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ಪ್ರಜ್ಞಾವಂತ ನಾಯಕರಾಗಿ ಬೆಳೀತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಮಾತಿನಲ್ಲಿ ಕೂಡ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವಾಗ್ಮಿ ಇದೆ ಹಾಗೂ ಪಕ್ಷದ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಹೋರಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಅನ್ನದೇ ತಿರುಗಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ 2023 ಅವರು ಜೈಬೇರಿ ಸಾಧಿಸಿ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಜಾತ್ಯಾತೀತ ಜನತಾ ದಳ ಅಧಿಕಾರ ತರಲಿ ಅಂಥೇಳಿ ಅವರಿಗೆ ಆರಿಸ್ತೇವೆ. ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶ ಜಾತ್ಯಾತೀತ ಜನತಾ ದಳದ ಯುವ ಘಟಕದ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಆಜ್ಕೆ ದಿನ ಹಮ್ ಯಾ ಅಲಿ ಮೀನಾಮದಾರ್ ಕ ಲೀಡರ್ಶಿಪ್ ಮೇ ನಿಖಿಲ್ ಕುಮಾರ ಸ್ವಾಮಿ ಬೋಲೆ ತೋ ರಾಜ್ಯ ಯೂತ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಅವನು ಸೆಕ್ಯುಲರ್ ಪಾರ್ಟಿ ಸೇ ಇನ್ಕೆ ಜನ್ಮದಿನ ಯಾ ಬನಾ ರೇ ಇಸ್ಲೇ ಬನಾ ರೇ ಕಿ ಇನ್ನು ಆಗೆ ಕ ಫ್ಯೂಚರ್ ಲೀಡರ್ ಹೈ ಹಮಾರಾ ಇನ್ನು CM ಭಿ ಬನ್ ಸಕ್ತಾ PM ಭಿ ಬನ್ ಸಕ್ತಾ ಬೋಲ್ಕರ್ ಸಬ್ ಕಾ ದುಆ ರನ್ ದೇ ಬೋಲ್ಕರ್ ಆಜ್ ಕೆ ದಿನ ಜೋ ನಾ
अली मीनामदार का लीडरशिप में जो ना निखिल कुमार स्वामी का जन्मदिन बना रहा है। अब पहले हम क्या करते मैं इससे पहले निखिल कुमार स्वामी को सुबह से मुबारकबाद देता हूँ, मुबारकबाद देता हूँ। पूरे ईडी राज्य में निखिल कुमार स्वामी का बर्थडे बना रहे, हम भी जो ना यहाँ अली मीनामदार का लीडरशिप में राज्य का कार्यदर्शी है बोलकर यहाँ बना रहे, इसलिए उन्हों देवेगौड़ का पोता भी है और कुमार स्वामी का बेटा भी है, उन्हें भी अब वो दोनों भी जो ना पीएम सीएम दोनों बने, अब इन्हों भी दो बार सीएम बने, इन्हों भी बनता बोलकर हमको उम्मीद है। क्यों रामनगर से एमएलए बन के आगे मुख्यमंत्री भी उन्होंने बन सकते हैं बोलकर मैं आप लोगों को जरिए से सबको जो है ना दुआ देना बोल के सबको हाथ जोड़ के मैं विनती करता हूँ। कलबुर्गी नगर श्री अली मीनामदार और कचेरी जातीत जनता दल राज्य युवा घटक अध्यक्षर निखिल कुमार स्वामी रवर हुट्टुहब्बवन्न नावेल मुखंड सेरकोंडु इवत्तु माड्ता इद्देवे। ಜಾತ್ಯತೀತ ಜನತಾದಳದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಪ್ರಧಾನಿಯಾಗಿ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಕೊಡುಗೆಯನ್ನು ನೀಡಿರುವಂಥ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಜನಿಸಿರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ನಿಖಿಲ್ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು, ಅವರ ರಾಜಕೀಯ ಭವಿಷ್ಯ, ಅವರ ಹಾವಭಾವ, ಅವರ ವಿಚಾರಗಳು, ಅವರ ನಯ ವಿನಯ ನಡತೆ ಇವೆಲ್ಲವನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಮುಂಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನದಲ್ಲಿ ಅವರು ಬಹುಶಃ ಒಂದು ಉನ್ನತವಾದಂಥ ರಾಜಕೀಯ ಒಂದು ಅನುಭವ ಜೊತೆಗೆ ರಾಜಕೀಯ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನದಲ್ಲಿ ಜಾತ್ಯತೀತ ಜನತಾದಳ ಯುವ ಘಟಕಗಳಲ್ಲದೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಘಟಕಗಳನ್ನು ಒಂದು ಒಗ್ಗೂಡಿಸುವುದರ ಮುಖಾಂತರ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಬರಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣಕರ್ತರಾಗ್ತಾರೆ. ಅಂಥವರಿಗೆ ಶುಭ ಕೋರುವುದರ ಮುಖಾಂತರ, ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳುವುದರ ಮುಖಾಂತರ ಅವರ ಆಯುಷ್ಯು ಆರೋಗ್ಯ ಅಧಿಕಾರ ಸಿಗಲಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಶುಭ ಹಾರೈಕೆಯನ್ನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ.